पार्टीसारखा एक रॉकिंग विषय निवडावा हे कधी मनात आलं तुमच्या? जसं मी म्हणालो ना की विषय असा काय निवडला नाही, तो आला. म्हणजे ते होतंच, जे आम्ही 90s जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा ते घडलेले किस्से आहेत. म्हणजे 95% गोष्टी ह्या आम्ही बघितलेल्या आहेत, त्यातल्या काही आमच्याबरोबर घडलेल्या आहेत आणि ते आम्ही त्याचे साक्षीदार होतो. सो हे खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं हे आम्हाला माहीत होतं. ते बोलता बोलता लक्षात आलं की नाही, करायचंच आहे सिनेमा, पण हा सिनेमा आपणच करू शकतो कारण आपण ते सगळं अनुभवलं आहे. सो इट वॉज नॉट की आम्ही ठरवून असं काही डिसाईड केलं, ते आपोआप होत गेलं गोष्टी. जो सिनेमाचा जो काळ आहे तो कोणता आहे नेमका, म्हणजे आणि त्या पद्धतीने मग मांडणी करताना कोणकोणत्या घटकांचा विचार झाला? सिनेमा दोन टाइम झोनमध्ये घडतो, दोन कालखंडांमध्ये घडतो. त्यातलं 70-75% सिनेमा हा 1996-98 या काळात घडतो आणि दुसरा कालखंड आहे तो आत्ताचा आहे, 2017-2018 ह्या कालखंडाचा आहे. दोन्हीमध्ये गोष्ट पुढे जाते आहे. याच्यात खूप चॅलेंजिंग होतं 96-98 काळची मुंबई दाखवणं, कारण तेव्हा मॉल्स नव्हते, फ्लायओव्हर्स खूप कमी होते, कमी प्रमाणात झाले होते, खूप डिश अँटेनाज तेव्हा आलेले नव्हते, गाड्यांची मॉडेल्स वेगवेगळी होती. सो अशा पद्धतीची लोकेशन्स शोधून तिथे, कारण बऱ्यापैकी आउटडोअर आहे, म्हणजे एक्सटिरियर लोकेशन्स आहेत, सो ते खूप जरा चॅलेंजिंग होतं. आणि पण टीम चांगली होती आमची, त्यामुळे ना आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं आणि बऱ्यापैकी रिझल्ट्स आहेत. म्हणजे खूप लोकांनी टेक्निकली साऊंड लोक आपल्या इंडस्ट्रीतल्या त्यांनी बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की ह्यात इतकं VFX कसं काय परवडलं तुम्हाला. म्हटलं आम्हाला VFX आम्ही केलंच नाही, क्लीनअप नाही केलं आहे आम्ही, ते शूट करतानाच ती थोडीशी युक्ती वापरली होती काही काही. सो इट वॉज चॅलेंजिंग बट इट वॉज फन. आणि एकूणच जी काही स्टारकास्ट आहे सगळीच नामांकित मंडळी आहेत, पण या सगळ्यांच्या निवडीमागचं काही तुमच्या डोक्यामध्ये काही थॉट प्रोसेस होती का, म्हणजे का ह्यांनाच निवडावं? मी खरं सांगायचं तर स्क्रिप्ट लिहिलं जात असताना माझ्या डोळ्यासमोर आणखीन वेगळी माणसं होती ज्यांच्याबरोबर मी आधी खूप वेळा काम केलं आहे आणि सगळं, पण आणि त्यांच्याशी बोलणंही झालं, सगळं झालं. पण एका पॉईंटला जेव्हा आपण संवाद डायलॉग स्क्रिप्ट लिहायला मी जेव्हा लागलो तेव्हा मात्र मला ते दिसेनासे झाले ह्या कॅरेक्टर्समध्ये आणि कुठल्या तरी फ्रेश चेहऱ्यांची गरज भासायला लागली. आणि आय एम थँकफुल टू माय प्रोड्युसर की तोपर्यंत त्यांना असं आम्ही सांगितलं होतं की ही 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 मंडळी असणार आहेत जे खूप नामवंत होते. आणि अचानक मी त्यांना एका दिवशी सांगितलं की नाही सर, मला असं वाटतं की आपण तुलनेने थोड्या नवीन माणसांबरोबर काम करायला पाहिजे. सो एका सेकंदात त्यांनी मला सांगितलं की ओके तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात, डन, नवीन माणसांवर काम करूया. आणि मग ती 2-1 महिन्याची प्रोसेस होती आणि बिलीव मी यातले खूप कॅरेक्टर्स ॲक्टर्स असे आहेत ना की ज्यांना भेटल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात मी त्यांना सांगितलं की ओके ठीक आहे आपण करूया. म्हणजे माझा निर्णय झालेला होता तेव्हा की नाही यांच्यावर करूया. जसं त्या मंजिरीने तुम्हाला सांगितलं होतं की एका TV शोचा वर्कशॉप होतं आमचं, एक शो होती त्यात ती छोटा रोल करत होती. बाहेर आल्यानंतर मी लोके आम्ही तेव्हा दोघांमध्ये ते एक डिस्कशन झालं की ही अशी दीपाली पाहिजे ना आपल्या पिक्चरमध्ये, कारण तेव्हा आपण आम्ही स्क्रिप्टच्या प्रोसेसमध्ये होतो. हा यार ही करेक्ट दीपाली आहे. मग आम्ही म्हटलं जाऊन विचारूया का, तर म्हटलं ही उगाचच ना फ्लड बीट करतात म्हणून हे करेल, थोडंसं तिला काहीतरी वाटू शकतं की काहीतरी वेगळा उद्देश आहे यांचा. पण आम्ही बिंदास जाऊन विचारलं तिला की असंच आहे की करतो, तुला आवडेल का करायला. सो काइंड ऑफ म्हणजे ते दिसत गेले आणि ते कास्टिंग होत गेलं आपण. सर एकतर सिनेमाचा जॉनर जो आहे तो खूप म्हणजे वर्षांनी तो असा चेंज होतो आणि हे जो ट्रेंड आहे तो बऱ्याचदा आपल्याला आता पाहायला मिळतो अलीकडच्या सिनेमांमध्ये. सो तरुणाईंना एनकॅश करण्यासाठी हे तंत्र वापरलं जाते, त्यांना असे विषय आवडतात असं वाटतं आपल्याला? आम्ही त्याच्यासाठी आम्ही केलेलं नाही नक्कीच, कारण आम्ही त्याच काळात जन्माला आलो होतो त्यामुळे 90s गोष्टी आमच्याकडे होत्या. सो ते ठरवून तशासाठी केलेलं नाही, पण दोन्ही पिढ्यांना म्हणजे आताची तरुण पिढी आणि आता जे 35-40 आलेले आहेत किंवा 50 आले आहेत त्या दोन्ही तिन्ही पिढ्यांना हा सिनेमा आवडेल. कारण एक तर आताच्या पिढीला तेव्हाची ती गंमत जरा वेगळी वाटेल, नॉव्हल वाटेल. आता मोबाईलमुळे खूप सगळं सोपं झालं आहे, तेव्हा लँडलाईनचे नंबर पाठ करावे लागायचे. आणि दुसरं म्हणजे ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना तो एक पुनर्प्रत्ययाचा आनंद येईल, नॉस्टॅल्जिक फिलिंग आपण म्हणतो ज्याला, की त्यांना तो त्यांचं तरुणपण जगल्याचा आनंद पुन्हा घेता येईल. सो आय थिंक सगळ्यांना आवडेल हा सिनेमा. जाता जाता एकच शेवटचा प्रश्न, ते म्हणजे सिनेमाचे USB फॅक्टर्स काय आहेत आणि सिनेमा का पाहावा असं तुम्ही प्रेक्षकांना आवाहन कराल? सिनेमाचं USP सिनेमाचं नावात आहे मैत्रीचा हँगओवर. तो हँगओवर अनुभवण्यासाठी तुम्ही बघा, तो हँगओवर मैत्रीचा हा USP आहे सिनेमाचा. आणि सिनेमा
बघावा ह्यासाठी, कारण ज्या कोणी आयुष्यात ज्याने कधीतरी कोणाशी तरी मैत्री केली असेल किंवा मैत्री अनुभवली असेल, त्या प्रत्येक माणसाला जर त्याला मित्राला भेटायचा जो आनंद आहे, एका दुरावलेल्या मित्राला भेटण्याचा जो आनंद आहे, जुन्या ग्रुपला आपण पुन्हा भेटण्याचा आनंद आहे, तो अनुभवायचा असेल तर हा सिनेमा नक्कीच बघा. ज्या माणसाने आयुष्यात कोणाशी मैत्री मनापासून केलेली नाही त्याने हा सिनेमा पाहू नये, कारण त्याला अजिबात तो आवडणार नाही. ज्या माणसाने प्रत्येकाने आपण मनापासून एकदा तरी कोणाशी कोणाला तरी आपण मित्र मानलेलं असतं, सो आय थिंक दॅट इज द रिझन टू वॉच द फिल्म.